नमस्कार फ्रेंड्स, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत कलेजी मसाला. कलेजी मसाला बनवण्यासाठी मी 1/2 किलो चिकन कलेजी घेतलेली आहे आणि याचे त्याचे असे छोटे पीस करून घेतलेले आहेत. मी हे पहा, असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे. याची ग्रेव्ही बनवण्यासाठी, मसाला बनवण्यासाठी आपल्याला 2 मोठे कांदे घ्यायचे आहेत. ते मी घेऊन पातळ उभे चिरून घेतले. अर्धी वाटी सुकं खोबरं किसून घेतलं आहे. एक मिरची घेतलेली आहे. फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा, 2 तमालपत्र. एक टॉमॅटो घेतला आहे मी मध्यम आकाराचा बारीक चिरून. मसाल्यामध्ये हे चक्रीफूल घेतलं आहे अर्ध. काळी मिरी आहे 10 ते 12 तुम्ही घेऊ शकता. 2 लवंग घेतले आहेत आणि 1 टीस्पून खसखस घेतलेली आहे. कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी. मीठ आहे चवीसाठी. हळद, मालवणी मसाला, लाल मिरची पावडर आणि धणा जिरा पावडर. हा मसाला किती वापरायचा हे आपण रेसिपी तयार करताना पाहणारच आहोत. फोडणीसाठी तेल घेतलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे. कलेजी मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कलेजी मॅरिनेट करून घ्यायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. मी 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं. 1 1/2 टीस्पून इतकं मीठ घेतलं आहे मी. थोडीशी, अगदी थोडं थोडं घालायचं सगळं. थोडी हळद, थोडासा मालवणी मसाला, थोडा लाल मिरची पावडर आणि थोडीशी धणा जिरा पावडर. आणि याला व्यवस्थित मिळवून घ्यायचं आहे आणि 20-25 मिनटं ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट करून. हे छान मी मिळवून घेतलेलं आहे. आता आपल्याला मसाल्याची म्हणजे ग्रेव्हीची तयारी करायची आहे. तर आपण ती ग्रेव्ही कशी बनवायची ते पाहूया. आपण पाहिलेलं आहे माझं चॅनल रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये, मी जे कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटप दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे हे वाटप करायचं आहे. तर आपण आता त्याची तयारी करूया. मी कढई तापट ठेवलेली आहे. तर आपण ह्या कांदा खोबरं आणि हे गरम मसाला वगैरे त्यात भाजून घ्यायचं आहे. आपण कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. मी 3 टीस्पून इतकं तेल घेतलं आहे. त्यामध्ये मी आता कांदा घालते आहे. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतत राहायचा आहे. आपला कांदा गुलाबी झाला आहे. आता मी काय करणार आहे, मध्ये थोडंसं 1 टीस्पून तेल घेतलं आहे. त्यामध्ये मी हा गरम मसाला घालणार आहे. लवंग, काळी मिरी आणि चक्रीफूल. मी आधी घातलं नव्हतं कारण ते करपून गेलं असतं. याच्यामध्येच मी आता खसखस घालते आणि आता हे परत छान परतून घ्यायचं आहे.
आता आपल्याला यात घालायचं सुकं खोबरं आणि मिरची. याला अगदी डार्क ब्राऊन कलर होईपर्यंत परतत राहायचं आपल्याला. आपलं कांदा खोबरं छान भाजून झालेलं आहे, त्यात मी आता कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरी पण थोडीशी परतून घ्यायची ह्याच्यामध्ये. गॅस बंद करते. हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आणि थंड व्हायला देऊया. आपलं वाटण तयार आहे. बघा मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे छान. आता हे वाटण आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे. यामध्ये कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं, त्याच कढईमध्ये मी हे वाटण परतून घेणार आहे. 3 टीस्पून इतकं तेल घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडासा चिरलेला कांदा आणि तमालपत्र घालायचं आहे. आम्ही थोडासा चिरलेला कांदा आणि हे तमालपत्र घातलं. याच्यामध्ये घातली आहे आले लसूणची पेस्ट. आलू लसूणची पेस्ट व्यवस्थित यात परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा उग्रवास निघून जाईल. मी गॅस बिलकुल सेम ठेवला आहे आणि त्यामध्ये मी आता 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर घेतली आहे, 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर, 1 टीस्पून मालवणी मसाला, 1/2 टीस्पून हळद. आणि हे पटकन परतून घेत असतानाच आपल्याला वाटण घालायचं आहे, म्हणजे आपला मसाला करपणार नाही. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. पाच ते 8 मिनटं आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. हा मसाला आता छान परतून रेडी आहे. आपण आता जी चिकन करी जी आहे त्याला फोडणी द्यायची आहे, शिजवायला ठेवायचं आहे. आपला पॅन छान गरम झाला आहे, त्यामध्ये मी तेल घेते. त्यामध्ये घातलं तमालपत्र आणि कांदा. आपण फोडणीमध्ये जो कांदा चिरून घालत असतो तो जेव्हा त्याच्यामध्ये छान करपतो थोडाफार तेव्हा त्याची वेगळीच टेस्ट पदार्थाला येते. आपण याच्यामध्ये आता कलेजी घातलेली आहे,
चालेल, ही परतताना खूप सावकाश परतावी लागते कारण तेलात घातल्यानंतर त्याची उडते पटकन, अंगावर फुटते. आपण याच्यामध्ये मीठ आणि सगळे जे मसाले आपण घातलेले आहेत वाटणामध्ये ते थोडे थोडे घातलेले होते, जरा मस्त आता शिजवून घ्यायचं आपल्याला. पाच एक मिनटं याला छान शिजू द्यायच्या. याच्यामध्ये तेलाचा थोडा जास्तच वापर केलेला आहे. पाच मिनटं होऊन गेली आहेत, त्याच्यामध्ये मी आता टॉमॅटो घालते. मस्त रंग आलेला आहे आपल्या कलेजीला आणि वाटण घातल्यानंतर आणखीनच त्याची टेस्ट वाढेल. आपण आता याच्यावर झाकण ठेवूया पण त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. हे वाटणाचं पाणी होतं ते अर्धं घातलं आहे मी यात आणि याच्यावर आपण आता झाकण ठेवूया. 5 ते 8 मिनटं याला पुन्हा शिजायला देऊया म्हणजे आपला टॉमॅटो पण पूर्ण शिजून जाईल. पाच मिनटं होऊन गेली आहेत, आपण पुन्हा चेक करूया. आपली कलेजी अजून पूर्णपणे शिजलेली नाही आहे पण आपल्याला याच्यामध्ये आता वाटण घालायचं आहे जे आपण तेलात छान खरपूस परतून घेतलं होतं ते मी आता घालते. त्याच्यात व्यवस्थित मिळवून घ्यायचं आपल्याला. आपला मसाला छान याच्यामध्ये मिक्स करून झालाय. मी कलेजी मॅरिनेट करताना 1/2 चमचा मीठ घातलं होतं तर आता 1/2 चमचा मीठ घेतलं याच्यामध्ये. हे मीठ याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आता पुन्हा 10 मिनटं ही कलेजी 8 ते 10 मिनटं ही कलेजी शिजवायला ठेवायची म्हणजे कलेजी छान पूर्णपणे व्यवस्थित शिजून येईल. मी अगदी थोडं पाणी घालते त्यात. याला पुन्हा आपण आता झाकून 8 ते 10 मिनटं शिजवायचं आहे. तुम्ही मध्येच चेक करू शकता, जर कलेजी पूर्ण शिजलेली असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता. आपली कलेजी एकदम तयार आहे, मस्त रंग आलाय तिला. आपण गॅस बंद करूया आणि याला बाउलमध्ये सर्व करूया. फ्रेंड्स, आपला कलेजी मसाला तयार आहे. कांदा टोमॅटो लिंबूसोबत छान कोथिंबीर पेरून सर्व करा. गरमागरम भाकरी किंवा चपातीबरोबर ह्याचा आस्वाद आपण घेऊ शकतो. फ्रेंड्स, माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.